आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आजच्या पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज. प्रकाश पाटील, बेडकेळ येथे 8वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. आजच्या युगात शिक्षणाला फार महत्व दिलं जात आहे, त्याचबरोबर मुलांना आई वडिलांकडून चांगले संस्कार दिले पाहिजेत, तेव्हाच चांगला विद्यार्थी बरोबर एक चांगला नागरिक घडू शकतो, असे प्रतिपादन निवृत्त पोस्टल अधिकारी प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले. निपाणी तालुक्यातील बेडखेळ येथील प्राथमिक सरकारी कन्नड मुलांच्या शाळेत इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा शारदा जाधव या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पाटील, शोभा पाटील, अर्चना चौगुले हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या स्वागत गीताने प्रारंभ झाला. स्वागत मुख्याध्यापक जे ए मगदूम यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तर मान्यवर तसेच सत्कार मूर्ती रणजित संधी पैलवान अभिनंदन नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवर व विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक अर्गे, तालुका पंचायत सदस्य चांद मुला, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चौगुले, निवृत्त शिक्षक एच ए हेबाळे, एस एन मरबिले, एस डी एम सी अध्यक्ष संतोष शिंदे, ए पी उपाधे, एस आय चौरी, एस पी पाटील, एम बी बडीगेर, जी व्ही कोडदवर यांच्यासह एस डी एस सी चे सदस्य, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बेडकेळहून कृष्णा अर्गे.